म्हणून वर कोण आहे मला माहित नाही, पण मी गांधीजींनाच विचारलं की तुम्ही त्या काळात म्हणायची खेड्याकडे चला का म्हणत होते, या प्रश्नाचं उत्तर मला कळलं नाही म्हणून ते खेड्याकडे चला म्हणायचे म्हणून मी त्यांना विचारलं, त्याची जी कविता झाली ती तुमच्या पुढे ठेवतोय. कवितेचं शीर्षक आहे बापू. पांढर सोनं पिकवलंय कमाती मोल विकू, आणि पांढर सोनं पिकवलंय कमाती मोल विकू, आणि विकल जे ते पिकवलं तर म्हणता तुम्ही आपू. अरे पांढर सोनं पिकवलंय कमाती मोल विकू, आणि विकल जे ते पिकवलं तर म्हणता तुम्ही आपू. मग खेड्याकडे चला, मग खेड्याकडे चला, याचा अर्थ काय बापू. मग खेड्याकडे चला, याचा अर्थ काय बापू. मग खेड्याकडे चला, याचा अर्थ काय बापू. एका रातीतून व्यापारी होतो माला माल. पाठीमागे एक रोग आला होता आणि सगळी माणसं मुंगस घालून फिरायची, आणि असाच एक माझा मित्र, त्याचा बाप होता मुंगशाचा व्यापारी, आणि तो एका रातीतून करोडपती कसा झाला बघा. आणि एका रातीतून व्यापारी होतो माला माल, ज्वारी बाजरी हा ब्रिटिन शेतकरी बेहाल. अरे एका रातीतून व्यापारी होतो माला माल, ज्वारी बाजरी हा ब्रिटिन शेतकरी बेहाल. उष्णे नापुनी, उष्णे नापुनी, मग गांजा का न पिकू. उष्णे नापुनी, मग गांजा का न पिकू. मग खेड्याकडे चला, याचा अर्थ काय बापू. मग खेड्याकडे चला, याचा अर्थ काय बापू. अरे ऑफिस मध्ये कधी आम्ही पाहिलं का टुकून, अरे ऑफिस मध्ये कधी आम्ही पाहिलं का टुकून, आणि गांधीजीला घेतलं की खालीवर झाकून. अरे ऑफिस मध्ये कधी आम्ही पाहिलं का टुकून, आणि गांधीजीला घेतलं की खालीवर झाकून. आणि चोर सारे तुम्ही, चोर सारे तुम्ही, आणि आम्ही कसे टाकू. मग खेड्याकडे चला, याचा अर्थ काय बापू. मग खेड्याकडे चला, याचा अर्थ काय बापू. अरे पिकत नाही शेती तवा घेतले की फाशी, अरे पिकत नाही शेती तवा घेतले की फाशी, आणि तुम्ही सारे दिल्लीत आणि आमची झाली काशी. अरे पिकत नाही शेती तवा घेतले की फाशी, आणि तुम्ही सारे दिल्लीत आणि आमची झाली काशी. आणि काय पिकलं ढेकळा, काय पिकलं ढेकळा, ते आमचं आम्ही मोपू. अरे काय पिकलं ढेकळा, ते आमचं आम्ही मोपू. मग खेड्याकडे चला, याचा अर्थ काय बापू. मग खेड्याकडे चला, याचा अर्थ काय बापू. आणि खसखस पिकली आता माझ्या मळ्या. सत्तेचाळीस शेतकरी जेल मध्ये जाते, परळीकर आहे ते परळीकर. खसखस पिकवली म्हणून आणि आपू तयार करणाऱ्याकडे लायसन काय जांगड गुत्ता. काय जांगड गुत्ता मालिंग सर, खरंच मला कळत नाही. म्हणून मला वाटलं इंद्रजित भालेराव गुरुजी आमचे म्हणायचे, कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक, मरायला नाही आता मारायला शिक. रुमने मोर्चे का, रुमने मोर्चे काढले ना गुरुजी, प्रश्न मिटले नाही. शेतकऱ्याच्या खिशात तहसीलला जायला पैसा नाही गुरुजी, कधी आंदोलन यशस्वी व्हायचे आमचे. म्हणून शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मलाही वाटलं की जबाबदारीनं आपण काहीतरी लिहिलं पाहिजे. जामखेडला असंच कवी संमेलन होता, भरत होता त्यावेळेस, आणि संबंधित खात्याचे मंत्री कवी संमेलनाच्या उद्घाटनाला समोरच बसलेले होते कविता ऐकायला. मी त्यांना एक प्रश्न विचारला गुरुजी, म्हणलं मंत्रिमंडळात तुम्हाला सगळ्यात महत्वाचा एकच प्रश्न भेडसावतोय, शेतकरी आत्महत्या करतायत, सोल्युशन नाही तुमच्याकडे. त्यांनी मुंड खालवलं, हा बरोबर आहे. म्हणलं मी फुकटात देतो सांगू का. मी म्हटलं मी फुकटात सांगतो तुम्हाला, इथून पुढे कुठलाही शेतकरी आत्महत्या करणार नाही. ते म्हणले कसं. म्हटलं सोपं आहे, तुम्ही बिडी सिगारेट गोवा गुटखा दारू यांना परमिशन कशी देतात. ते म्हणे सोपं आहे, आम्ही असा वैज्ञानिक इशारा देतो म्हणे, हे शरीराला हानिकारक आहे असं वरी छापतो म्हणे लेबल, परमिशन देऊन टाकतो. ते म्हटलं किती सोपं आहे, आम्ही अख्ख्या खसखशीच्या पाकिटावर छापतो, हे शरीराला हानिकारक आहे, त्या आम्हाला परमिशन. अरे खसखस पिकली आता माझ्या मळ्यात, आणि मरू नका कुणी कासराला उंदऱ्यास. अरे खसखस पिकली आता माझ्या मळ्यात, आणि मरू नका कुणी कासराला उंदऱ्यास.
बापू मखेड्याकडे चला याचा अर्थ काय बापू मखेड्याकडे चला याचा अर्थ काय बापू मखेड्याकडे चला याचा अर्थ काय बापू आणि कवितेचा शेवट ये कोण आम्ही आता काढू की मोर्चा अरे ये कोण आम्ही आता काढू की मोर्चा गाजावाले अप्पू वाले करतील की खर्चा आंदोलन शेतकऱ्याची कधी यशस्वी होते आणि एक होऊन आम्ही आता काढू की मोर्चा आणि गांजावाले अप्पूवाले करतील की खर्चा जाहिराती बॅनर आणि बातमी ही छापू मखेड्याकडे चला याचा अर्थ काय बापू मखेड्याकडे चला याचा अर्थ काय बापू अरे पांढरं सोनं पिकवलंय का माती मोल विकू अरे पांढरं सोनं पिकवलंय का माती मोल विकू आणि पिकवलं जे ते पिकवलं तर म्हणता तुम्ही अप्पू